त्याचे कामं होत नव्हते आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर पहिल्या नंबरचाच उमेदवार काँग्रेसचा पडतो हे अतिशय मनाला दुःख देणारी बाब आहे, कारण की ते एक दलित समाजाचे नेते आहे. काहीही झालं असतं तरी हंडोरे साहेबांना निवडून आणणं हे अपेक्षित होतं आणि ते झालंच असतं, पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये एक नवीन ट्विस्ट देण्याचं काम झालं आहे आणि म्हणून मी मागणी केली आहे की नैतिकतेच्या आधारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी राजीनामा द्यावा. ज्या पद्धतीने 2019 लोकसभेच्या पराभवाची जिम्मेदारी राहुलजी गांधी यांनी घेऊन राजी तेव्हा दिली होती, एवढंच नाही मी याच्या पुढे जाऊन सांगतो की 1998 माझे वडील रणजितबाबू देशमुख हे प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा काँग्रेसच्या हायकमांडकडून नेमण्यात आलेले राज्यसभेसाठी उमेदवार राम प्रधान होते, त्यांचा पराभव झाल्यानंतर देखील प्रदेशाध्यक्ष म्हणून रणजितबाबू यांना राजीनामा द्यावी लागली होती. अँटोनी साहेबांची कमिटी त्यानिमित्त आली होती. त्याच पद्धतीने कालच्या पराभवावर व आमदारांच्या मध्ये असलेल्या नाराजीच्या संदर्भात आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगच्या संदर्भामध्ये तातडीने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने इन्क्वायरी पाठवण्याची गरज आहे, कमिटी पाठवण्याची गरज आहे आणि अतिशय जलद गतीने नानाभाऊ पटोले यांनी ह्या संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या प्रांताध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा ही जनसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याची मागणी महाराष्ट्रातली जी आहे, विशेष करून विदर्भातली जी आहे, मी आज समोर ठेवत आहे. ह्या दृष्टीने KC वेणुगोपाल असतील, HK